आज आपण लिनक्स मध्ये आयनोड म्हणजे काय याची माहिती घेऊ। त्यासाठी ls-ali हा कमांड आपण वापरू। यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला आयनोड नंबर दिसतो। या आयनोड मध्ये त्या फाईलीबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते। आयनोडचे दोन प्रकार असतात, फाईलीचा आयनोड आणि फोल्डरचा आयनोड। फोल्डरच्या आयनोडमध्ये फोल्डरमध्ये असलेल्या फाईलींची नावे आणि त्यांच्या आयनोडचा नंबर एवढीच माहिती असते। तर फाईलीच्या आयनोडमध्ये ती फाईल कोणी बनवली, केव्हा बनवली व त्या फाईलीचा आकार केवढा आहे वगैरे वगैरे बरीचशी माहिती साठवून ठेवलेली असते। आयनोड म्हणजे एक डाटा स्ट्रक्चर असे त्याच्या डेफिनेशनमध्ये लिहिलेले असते। इंग्रजीमध्ये तुम्ही जेव्हा आयनोडचे डेफिनेशन पाहाल त्यावेळी आयनोड इज ए डेटा स्ट्रक्चर असे बऱ्याच ठिकाणी लिहिलेले तुम्हाला दिसून येईल। हा डेटा स्ट्रक्चर म्हणजे एक ॲरे असतो। आपण जेव्हा लिनक्स इन्स्टॉल करतो तेव्हा आपण ext3 किंवा ext4 वगैरे फाईल सिस्टम्स वापरतो। जसे विंडोजमध्ये आपण FAT32 किंवा NTFS हे फाईल सिस्टम वापरतो, तर लिनक्समधील फाईल सिस्टीम वापरताना ज्यावेळी आपण डिस्क पार्टिशन फॉर्मॅट करतो त्यावेळी एकूण जागेच्या 1% जागा आयनोड टेबलसाठी राखून ठेवली जाते व त्यामध्ये प्रत्येकी 2 KB जागेवर एक याप्रमाणे आयनोड्स बनवून ठेवले जातात। व हे आयनोड जेव्हा आपण एखादी नवीन फाईल बनवतो त्यावेळी त्या फाईलीला जोडले जातात आणि त्या आयनोडमध्ये त्या फाईलीशी संबंधित माहिती साठवून ठेवली जाते। पण प्रत्यक्ष फाईलीतली माहिती ही डिस्कमध्ये इतरत्र दुसऱ्या ब्लॉक्समध्ये साठवली जाते व त्या ब्लॉक्सचे नंबर हे आयनोडमध्ये साठवून ठेवले जातात। तुमच्या लिनक्सच्या मशीनमध्ये किती आयनोड्स आहेत व त्यामधील किती आयनोड्स वापरले गेले आहेत आणि किती शिल्लक आहेत हे तपासण्यासाठी तुम्ही df म्हणजे डिस्क फ्री या कमांडचा वापर करून पाहू शकता। आपण df --ih हा कमांड वापरू। याच्यामध्ये /dev/sda1 हा माझ्या डिस्कचा पार्टिशन आहे ज्याच्यामध्ये मी लिनक्सचे इन्स्टॉलेशन केलेले आहे। यामध्ये एकूण 448K म्हणजे 448,000 आयनोड्स आहेत आणि त्याच्यापैकी 187K हे वापरले गेले आहेत आणि 262K हे शिल्लक आहेत। एकूण आयनोड्सपैकी 42% आयनोड्स हे वापरले गेले आहेत। याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आले असेल की डिस्कच्या पार्टिशनच्या आकारामध्ये एका ठराविक नंबरचे आयनोड्स असतात आणि जर त्या आयनोड्सच्या संख्येइतक्या फाईली तुमच्या पार्टिशनमध्ये जर झाल्या तर त्याच्यानंतर तुम्ही नवीन फाईली बनवू शकत नाही। अर्थात प्रॅक्टिकली साधारणपणे अशी वेळ येत नाही, पण काही वेळेला जर तुमच्या संगणकावर जसे एखादा सर्व्हर असेल, मेल सर्व्हर असेल ज्याच्यामध्ये अगदी 2 KB लहान आकाराच्या फाईली जर बनत असतील तर अशा वेळेला ही समस्या निर्माण होऊ शकते। अर्थात त्याच्यावरून तोडगा काढण्यासाठी EXT4 फाईल सिस्टीममध्ये नवीन आयनोड्स जोडण्याची व्यवस्था देखील केलेली असते। आता आपण एखाद्या आयनोडमध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती साठवलेली असते हे पाहण्यासाठी स्टॅट नावाचे कमांड वापरू। करंट फोल्डरमध्ये
फाइल टू नावाची एक फाइल आहे, तर मी स्टॅट स्पेस फाइल टू असे लिहून एंटर करतो। या ठिकाणी फाइल टू च्या आयनोडमध्ये खालील प्रकारे माहिती साठवलेली आहे। याच्यामध्ये फाइलीचा आकार, तसेच ह्या फाइलीचा प्रकार, ही एक रेग्युलर फाइल आहे, तसेच त्याची ॲक्सेस परमिशन्स आणि त्याचबरोबर यूजर आय डी, ग्रुप आय डी आणि त्याचबरोबर आयनोडच्या ॲक्सेस मॉडिफिकेशन आणि चेंजची तारीख आणि वेळ, एवढी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते। तर अशा रीतीने आपण लिनक्सच्या आयनोडबद्दल प्राथमिक माहिती घेतली। यावरून तुम्हाला आयनोड म्हणजे काय याची थोडक्यात कल्पना आली असेल।